शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील मंडल कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोंडापुरी येथे शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी ऊस शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ऊस शेतीशाळा कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्या सौ जयश्रीताई पालांडे, माजी उपसरपंच अर्जुनदादा गायकवाड, शेतकरी कुंडलिक पठारे, शिवाजीराव गायकवाड, तुकाराम दरवडे, संपतराव दरवडे, राहुल दिघे तसेच महिला वर्ग उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी मेघराज वाळुंजकर यांनी मार्गदर्शन करताना काळाप्रमाणे आपण शेतीत बदल केला पाहिजे असे सांगितले. मंडल कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी ब्रेने प्रक्रिया, सरीमधील अंतर, माती परीक्षण, ऊस उत्पन्न वाढीविषयी मार्गदर्शन केले. टिडवाणूसाठी पत्रकार विजय ढमडेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अर्जशितीश टपाल. एखादं जेव्हा लहान मुलं असतं तुम्ही त्याला लगेच तुम्हाला बाळ ते जन्मला जन्माला मातेचं दूध पाजावं लागतं त्याला, बरोबर आहे का? नाही त्याला 10-11 उपाशी ठेवणार का तुम्ही? अशाच पद्धतीची आहे ना इथं रचना. जर तुम्ही 50 दिवस तुम्हाला त्या ऊसाला तुम्ही स्फुरद आणि पालासच देत नसाल तर ती वाढ होईल का चांगल्या पद्धतीची? नाही ना. तुमच्याकडे होत असेल तुम्ही पाणी बिणी आधीचा बेवड बेवड तुमचा पडत असेल, पण अधिक चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी किंवा तुमच्या ऊसाचं जास्तीत जास्त उत्पन्न ठेवण्यासाठी काय करायचं? बेसल डोस चांगल्या पद्धतीने आपण अप्लाय करायचा आणि तो सुरुवातीलाच करायचा. आणि दुसरं म्हणजे आता तुमचं झालं बेसल डोस झाला आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आळवणी असतात किंवा मग महिन्याने आपला एखादा डोस द्यायचा असतो दुसरा, बरोबर आहे ना? रिकमेंडेड. पण एक लक्षात ठेवा तुम्ही सगळाच डोस तुम्ही असा सुरुवातीला एखादीच गोणी टाकायची मग नंतर महिन्याने टाकायचं असं कधीच करू नका. त्याच्यामुळे काय होतं तुमच्या झाडाला उपासमार होती झाडाची. एक तर बारीक रोप असते मग त्याला ती तुमची मुळी फुटणार नाही किंवा काय होणार नाही, तुमचा फॉस्फरस नाही मिळाला तर मुळी फुटत नाही झाडाला. फॉस्फरसचं काम असतं झाडाला चांगल्या पद्धतीची मुळी असावं लागते. मग तुम्ही बसता इकडं ते ह्युमिक ऍसिड आण पुढं आमकं टॉनिक आण हे आण ते आण करत फॉस्फरसचं काम असतं मुळी वाढणे, नायट्रोजनचं काम असतं झाडामध्ये हिरवाई आणणे, पोटॅशचं काम असतं तुमचं जास्तीत जास्त ऊसाची डेव्हलपमेंट होणे किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, अशा प्रकारचं तिन्ही मूलद्रव्यांचं काम असतं. त्याचबरोबर अजून ऊसाला झिंकची आवश्यकता असते. मूलद्र सूक्ष्म मूलद्रव्यांबद्दल आपण कुणीही कधीच विचार करत नाही. नुसतं डीएपी टाक किंवा 10-20 टाक किंवा असेच प्रकारचे एनपीकेचेच फक्त आपण खत देतो. सूक्ष्म मूलद्रव्यांबद्दल आपण कधी विचार करत नाही. झाडाला काय पाहिजे? बाबा झिंक पाहिजे का, मॅंगनीज पाहिजे का, तुमचा बोरॉन पाहिजे? आपण त्या ऊसात कधी जातच नाही, बरोबर आहे का? नाही ऊसात आपण नुसतं फिरलं तर ऊस तुम्हाला सांगा ना बाबा, अरे दादा मला झिंक कमी पडतंय, मला पोटॅश कमी पडतंय, आमचं कमी पडतंय, बरोबर आहे का? नाही तुम्ही त्याच्यानंतर फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या ऊसाला काय कमी पडतंय. अशा पद्धतीने सूक्ष्म मूलद्रव्यांचा तितकाच रोल असतो ऊसाच्या वाढीमध्ये. त्याच्यामध्ये वाळुंजकर साहेबांनी सांगितलं की झिंक आपल्या ऊसासाठी एकदम इसेन्शियल असतात. त्याच्यासाठी आपण माती परीक्षण करतो. माती परीक्षणाबद्दल त्यांनी सांगितलं. माती परीक्षणामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीला काय कमी आहे, व तुमच्या जमिनीला पोटॅश कमी आहे का, नायट्रोजन कमी आहे का, तुमचा स्फुरद कमी का, झिंक कमी का, कॅल्शियम कमी का, हे सगळं कळतं, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता डॉक्टर घ्यायला की घेतला पेशंट की बेडवर टाकला की इंजेक्शन देतो का हो, किंवा लगेच आल्या आल्या गोळ्या लिहून देतो का हो, बरोबर ना? सर्वप्रथम डॉक्टर काय करतात, ही गोळी घ्या बाबा. आले तुमच्याकडे जाता, मी डॉक्टरकडे जातो तर त्यांनी मला काय दिलं बाबा, सर्दी झाली ना, काय होतंय, पोट दुखतंय का, काय सर्दी किंवा अजून, आणि विचारत पण नाहीये. तुम्ही इतके आज्ञानी कस काय राहतो आपण परत, मग कशाला पैसे देते हे लोक? तुम्हाला जर माहितीच नाही ऊस किती टन गेला, काय रेटने गेला, किती पैसे झाले, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहितीच नाही तर मग तुम्ही मागायचा बी हक्क नाही हे पैसे तुम्हाला, बरोबर आहे का? जर इथं गावात तुमच्या एका एकरामध्ये 40 टन ऊस निघतो, आता लक्षात ठेवा मालकाला हिशोब मागा 40 टन आणि किती पैसे होतात. उत्पन्न वाढलंय सर, 70 वर गेलो, 70 वर गेलोय. काहींच जर चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले तर 100 पर्यंत जाईल आणि 100 वरती जाईल. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, तुमच्या गावामध्ये आता ऊस रेग्युलरली लोक घेतात, सगळ्यात पहिल्यांदा आता समजा खोडव्याचं असेल तर खोडव्याचं पाचट जाळलं पाहिजे का ऊसाचं? सगळे मिळून जाळतात तुम्ही पाचट. पाचट जाळण्याने काय होतं? पाचट जाळण्याने काय होतं? तुमच्या जमिनीमध्ये जे काय आपल्याला चांगले सूक्ष्म जे जीव असतात, जे ऊसाला वेगवेगळ्या कारणासाठी जे किंवा तुमचं इन द सेन्स गांडूळ घ्या तुमचं, सगळे काय होतं ते मरून जातात. त्याचबरोबर वरचा लेअर काय होतो, जमिनीचा तापून किंवा त्याची राख होते आणि जमिनीमध्ये राख जास्त होते,
राखेत एखाद बी टाकल्यानंतर उगवत का नाही ना उगवत राखेत मग तुम्ही तुमच्या शेतात सगळं जाळून तुम्ही तुमच्याच मातीचे काय करताय राख करताय अशा पद्धतीने कधीच पाचट जाळायचं नाही थोडवा जर ऊस असेल तर पाचटाची कुट्टी करा आणि त्या पाचट कुट्टी केलेल्या पाचटामध्ये कल्चर असतं म्हणजे जीवाणू म्हणजे पाचट कुजवणारे जीवाणू असतात त्याचबरोबर आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकला तरीही ते पाचट कुजतं आणि त्या पाचटातच आपल्या पुढे ऊसासाठी खत म्हणून वापर करता येतो मग काय करायचं ते पाचट कुजवल्यानंतर काय करायचं त्याच्यातच कोंबडी खत वगैरे अशा प्रकारचं सेंद्रिय खत टाकलं तर तुम्हाला एक्स्ट्रा लगेचच सुरुवातीला खत टाकण्याची गरज पडत नाही आता समजा तुम्हाला ऊस लावायचा सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे ऊसाला बेने प्रक्रिया करता का तुम्ही कसं रोप लावता कांडीने लावता किती किती डोळ्याची कांडी ठेवता दोन दोन डोळ्याची मग आपण सुपर केन नर्सरी किंवा एक डोळ्याची कांडीची रोपं का तयार करत नाही त्याने उत्पन्न जास्त मिळतं बरोबर आहे का एक डोळ्याच्या कांडीचं जर ऊस तयार केला तुम्ही तर काय होतं तुमचे एकवीस दिवसामध्ये तो रोप येतं रोप तयार होतं प्रत्येक कोणत्याही पिकाचं घ्या रोप लावल्यानंतर चांगलं येतं का नाही बरोबर आहे का रोप लावल्यावर चांगले येते का नाही चांगली वाढ होती का नाही ज्यावेळेस तुम्ही सुपर केनची नर्सरी कराल एक डोळा ऊसाचा घेऊन आणि दोन्ही बाजूला चार चार किंवा तीन तीन गोटा अंतर घेऊन तुमच्याच शेतात नर्सरी करा कुठून तुम्हाला 2.25 रुपयाने किंवा 2 रुपयाने रोप आणण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने तुम्ही इकडे टाकळी भीमा किंवा तुमच्या शिक्रापूरचे काही शेतकरी करतात एक डोळ्याची नर्सरी स्वतः तयार करतात तुम्ही जर एक डोळा तयार केला आणि काय करायचं ते जे आपण तयार करणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण दोन प्रकारची बेने प्रक्रिया करायची बेने प्रक्रिया करता का तुम्ही करता का बेने बुडवता का कशात कशातच बुडवत नाही आपण बेने बुडवण्याची किंवा बेने प्रक्रियेमध्ये मुळे काय फायदा होतो तुम्हाला सांगतो काय आपण जर बेन आहे ना ऊसाचं आहे ना तुमच्या डायमिथोएट किंवा रोगर नावाच्या केमिकल मध्ये बुडवलं तर काय होतं तुमच्या ऊसामध्ये भविष्यात जी काही खवले किड येते खवले येते ऊसावर बरोबर का ती खवले किड येत नाही त्याचबरोबर ऊसाला जीवाणू संवर्धक ऍसिडोबॅक्टर म्हणून ट्रीटमेंट करतात ऍसिडोबॅक्टरने काय होतं आडी चक्राला तुमच्या 40 किलो नायट्रोजन फिक्सेशन होतं ऍसिडोबॅक्टर हे कल्चर कुठेही मिळतं तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असेल बारामती असेल तुमच्या वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट मध्ये मिळतं तुम्हाला ते कल्चर मिळत असते एक साधी बाटली असते एक 100-200 मिलीची बाटली असते ती पुरेशी होते तुम्हाला तुमच्या आता तुमचं किती बियाणं लावणार आहे त्याच्यानुसार मग ती बाटली जर तुम्हाला 50 रुपयाला मिळत असेल बरोबर आहे का त्या 50 रुपयाची बाटली तुम्ही त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये 40 किलो नत्र फिक्सेशन होतं किंवा 40 किलो नत्र उपलब्ध होतं 40 किलो नत्र म्हणजे काय एका 100 किलो मध्ये किती नत्र असतो 46% एकदम बरोबर म्हणजे 100 किलो जर तुम्ही युरिया वापरला तर किती नत्र मिळतो 46 किलो मग ह्याने किती फिक्स होतो 40 किलो मग आता 100 किलो युरियाला किती पैसे लागतात 600 रुपये जर 600 रुपयाचं काम जर तुमचं 50 रुपये होत असेल तर कोणतं बरोबर आहे आणि ऑर्गॅनिक नायट्रोजन फिक्सेशन होतो हवेमध्ये जो काय 78% नायट्रोजन असतो इकडे तिकडे मोकळत फिरत असतो बरोबर आहे का नाही तो नायट्रोजन मिळतो आणि सेंद्रिय पद्धतीचा नायट्रोजन मिळतो जर तेच तुम्ही 2 युरियाच्या गोण्या जर टाकल्या तर काय होतं युरिया जास्त प्रमाणात वापरलं तर काय होतं युरिया जास्त प्रमाणात वापरलं तर आपले जमिनी खारवट होतात आणि खारवट जमिनी कालांतराने तुमच्या तिकडे तांदळी वगैरे तिकडे बघा कशा खाऱ्या जमिनी झाल्या त्याच्यात काहीच येत नाही त्यांना चर पाणी चराने पाणी काढून देऊन आता ती जमिनी दुरुस्त करायचं त्यांच्यावर वेळ आलेली तर अशा पद्धतीने आपण आहे ना जर 50 रुपयात आपली 300 रुपये की आपलं जर सेंद्रिय नायट्रोजन जर फिक्सेशन होत असेल तर चांगलं आहे का वाईट आहे तर अशा पद्धतीने काय करायचं महिला मंडळ आता आपल्या पुरुष मंडळींना सांगा तुम्ही बाबा नारळ आपल्या ऊसाला बीज प्रक्रिया केली का किंवा करायची का नाही कशाची बीज प्रक्रिया करायची ते काय सांगितलं आता पाचड जाळायचं नाही एक जाळायचं नाही एक नंबर नंतर ऍसिडोबॅक्टर आणि एका कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची एवढं तुमच्या मालकाला सांगा मी झालेलं सार्थक होईल त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही आता एक डोळा पद्धतीने लावणार आता किती किती अंतराने लावताना आपली सरी कशी असते किती फुटावर सरी 4 फुटावर सरी करतो आपण आहे का नाही आणि 2 रोपांमधलं अंतर किती ठेवणार आपण 1.5 ते 2 फुट ठेवलं पाहिजे अंतर बरोबर आहे का आणि मग आता ती तुमची जी ओळ तयार होती सरीतली
तर तुमच्या 10 फुटाच्या अंतरामध्ये किती ऊस निघाले पाहिजे तर तुम्हाला 100 टनाचा ऍव्हरेज गाठता येईल. तर त्याच्यामध्ये फक्त तुमचे 50 ऊस तुमचे तुम्हाला कारखान्याला जाणार आहेत, त्याच्यामध्ये फक्त 50 ऊस, बाकी जे तुमचं अन्न खाऊन मारणार आहे. जरी तुम्हाला वाटलं ऊसाला तर पोहे येणार, फुटवे वाढणार, अधिकाधिक फुटव्यांची काही गरज नाही. तुम्ही आता हिशोब करा, एक डोळा पद्धतीने त्याच्यामध्ये 10 फुटात किती बसणार, 5, बरोबर आहे का ना? एकाला किती, एका डोळ्याला तुमचे 10 फुटवे, बरोबर आहे का? 10 फुटवे पुरेसे झाले, त्याच्यावरचे फुटवे ठेवण्याची अजिबात गरज नाही. अलग लक्षात, अशा पद्धतीने एक तुमच्या 10 फुटामध्ये जर तुम्ही ना 50 ऊसांची संख्या ठेवली तर तुमचं ऍव्हरेज बरोबर जातं, ऊसाचं वजन वाढतं, तुमची हाईट वाढते. आणि जर जे बाकीचे जे फुटवे असतात ते तुमचं खाऊन मारणारे फुटवे असतात, ते तुम्ही टाकलेलं खत खाणार, तुमचं सगळंच, तुम्ही अजून काय सोल्युबल वगैरे सोडलं असत ते तुमचं खाणार आणि ते मरून जाणार परत, त्याचा काहीही तुम्हाला उपयोग नाही. अशा पद्धतीने ऊसाची लागवड करायची. त्याच्यानंतर ऊसाचा आपला बेसन डोस टाकतो आपण, बरोबर आहे का नाही? बेसन डोस किती, आता तुमचं जे रिकमेंडेड समजा विद्यापीठाने एवढं सांगितलंय 150 किलो नत्र टाकायचा, 200 किलो स्फुरण टाकायचा, 300 किलो पाला किंवा 150 किलो पालक टाकायचा, अशा पद्धतीचा डोस असेल तर तो तुम्ही कधी टाकणार? सव्वा महिन्याने टाकणार. ऊस लावताना काय टाकणार का नाही तुम्ही? काहीच नाही टाकणार ऊस लावून. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, जर तुम्ही तो एनपीके टाकता, नत्र स्फुरण पालाश किंवा तुमचा युरिया फॉस्फरस आणि पोटॅश, ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्फुरण जमिनीमध्ये टाकता किंवा फॉस्फरस सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फेट हे ज्यावेळेस तुम्ही जमिनीत टाकता, जमिनीत टाकल्यानंतर 21व्या दिवसामध्ये ते झाडाला मिळायला सुरुवात होते आणि तुमचा जो पोटॅश आहे तो 20 दिवसांनी झाडाला मिळायला सुरुवात होते. मग आता मामा तुम्ही आता सांगितलं तुम्ही ऊस लावला महिन्याने डोस टाकला, बरोबर आहे का? महिन्याने डोस टाकला मग ते अजून 20 दिवसांनी म्हणजे 50 दिवसांनी जर झाडाला खत मिळत असतील, बरोबर आहे का ना? एखादं लहान मुलगं मायला दुखतंय का, काय सर्दी किंवा अजून दुसरं काय डोकं दुखतंय का, मळमळ दुखतंय का, किंवा ह्यानी नाही कळालं तर ते दुसऱ्या वेळेस तुम्ही त्यांच्याकडे गेला तर काय करायला होतं? रक्त आणि लघवी चेक करायला सांगतात. तशाच पद्धतीचं माती परीक्षण हे अद्भुत प्रकार आहे माणसाचा आणि ते तिथं पण ती जिवंत आहेत ना. माणसात आणि झाडाचं काय वेगळं असेल का? काहीच नाही, वेगळं काहीच नाही, आपलं सारखंच असतं. त्याच्यामुळे काय करायचं, माती परीक्षण हे तितकंच महत्वाचं आहे. महिला मंडळी आपल्या पुरुषांना आपल्या मातीचं परीक्षण करून घ्यायला लावायचं, मग त्याच्यानुसार आपल्याला खतांचं चांगल्या प्रकारे ऍप्लिकेशन करता येतं. एखादं मायक्रो न्यूट्रियंट समजा कमी असेल तर ते आपल्याला अप्लाय करून करता येतं, जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगली होईल. त्याच्यानंतर आता ऊसाचं पुन्हा काय येतं, ऊसामध्ये आता जे 100 टन ऊस काढणारे लोक येतात ते काय करतात, ऊसामध्ये संजीवकांचा वापर करतात. संजीवक म्हणजे काय असतात? जिब्रेलिक ऍसिड किंवा 6-बेन्झाइलआयडेनाइन किंवा 6-PA वगैरे ही नाव ऐकलेत का? आपण नाही ऐकलेत. तर तुम्ही ते संजीव माने तुमचे सांगली जे असल्याची ती व्यक्ती माहिती असतील तुम्हाला, 100 टनाचा पॅटर्न त्यांनीच आणलेला आहे. संजीव माने किंवा सुरेश काबाडे असतील, तुमच्या इकडचे जुन्नरचे मोरे नावाचे एक शेतकरी चांगल्या पद्धतीचं, हे इतकंच नाही तर तुमचे आजूबाजूचे शेतकरी इथं तुमचे टाकणी किंमतही चांगले उत्पादन काढतात. मग एकाच तालुक्यामध्ये कुठंतरी 60 टन निघत असेल आणि दुसरीकडे 100 टन निघत असेल तर तिकडे काय वेगळे काय रोबोट वगैरे काम करतात का, किंवा तिकडे जे अमेरिका आहे का ते काय वेगळा देश आहे का? तो आपल्याच तालुक्यातला आहे ना ते, बरोबर आहे ना? ते काय तंत्रज्ञान वापरते ते जाऊन बघितलं पाहिजे. त्यात तुम्हाला सांगतो मग काय करतात, ऊसामध्ये 6-जिब्रेलिक ऍसिड आणि 6-PA वापरतात. ज्याप्रमाणे नायट्रोजनचं काम हिरवं अन्न असतं, तुमच्या फॉस्फरसचं काम मुळाची डेव्हलपमेंट किंवा अन्न तयार करणे असतं, पोटॅशचं काम झाडामध्ये रेजिस्टन्स कॅपॅसिटी तयार करणं असतं, त्याचप्रमाणे तुमच्या क्वालिटीसाठी त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हे काय करतात, जिब्रेलिक ऍसिड आणि 6-PA ही काय करतात, संजीवक तुमच्या शरीरातले आपल्याच असे शरीरामध्ये पेशी असतात तशा झाडाच्या शरीरामध्येही पेशी असतात. हे काय करतात, ही जर तुम्ही ठराविक कॉन्सन्ट्रेशन मध्ये फवारले, समजा 1 ग्रॅम तुमच्या 100 लिटरला जर फवारले तर त्याने काय होतं, तुमच्या ऊसामधल्या पेशींची वाढ होते आणि पेशींचं विभाजन होतं, जेणेकरून काय होतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, म्हणजे ऊस वाढतो तुमचा. मग ऊसाचं जास्त वजन येण्यासाठी किंवा जास्त उत्पन्न येण्यासाठी काय झालं पाहिजे, बरोबर आहे ना? वाढत झाली पाहिजे ना, कांड्यांची संख्या वाढली पाहिजे. तुमच्या चांगल्या 20-22-23 चांगला पोला इतका ऊस झाला तर बरोबर आपसुक तुमचं उत्पन्न वाढणार आहे ना. तर अशा पद्धतीने मग काय करतात,
त्याचप्रमाणे तुमचं 1919 असेल, 052-34 असेल, अशा पद्धतीचे जे सोल्युबल जे असतात, सोल्युबल बरोबर तुमचं जिब्रेलिक ऍसिड, तुमचं 6B अशा पद्धतीच्या त्या ऊसावरती फवारण्या केल्या जातात. आणि मग त्याच्या जवळजवळ 4-5 फवारण्या तुमच्या जोपर्यंत ऊसावर फवारता येतं तोपर्यंत एक ठराविक अंतर 15 दिवसाच्या अंतराने किंवा महिन्याच्या अंतराने फवारण्या केल्या जातात. जेणेकरून काय होतं की तुमची तिथपर्यंत ऊसाची वाढ एकदम जोमाने होते. एकदा ऊस तुमच्या डोक्यावर गेल्यानंतर तुम्ही काय फवारू शकता का? नाही फवारू शकत. जोपर्यंत तुमचा ऊस नंतर फक्त तुम्ही खालून सोल्युबल देऊ शकता, बरोबर आहे का नाही, सोल्युबल देऊ शकता किंवा दुसरे काय हळवणीचे तुमचे तुम्ही सेंद्रिय काय तयार करत असाल, आहे का नाही, सेंद्रिय औषधं काही लोक तयार करतात, गुळ बेसन टाकून, हा गुळ बेसन टाकून वगैरे काय म्हणतात जीवामृत वगैरे तयार करतो आपण आणि तेही पिकाला देतो, त्याचाही खूप चांगले इफेक्ट असतात. अशा पद्धतीने सेंद्रिय प्लस थोड्या प्रमाणात रासायनिक अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर निश्चितच आपल्याला 100 टनाचा काय त्याच्या वरचे टप्पा गाठू शकता. आणि दुसरीकडे तुम्हाला काय तिथे सांगली बिंदी असे एरियात जाण्याची तुम्हाला गरज आहे का? नाही ना गरज. तंत्रज्ञान काय तुम्हाला काय त्या लोकांनाच काय वेगळं कोणी येऊन शिकवतं का? फक्त ते काय करतात वेगवेगळे प्रयोग करतात. आपल्याला काय आपलंच शेत आहे, प्रयोग करायला काय हरकत आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? आपल्याला काय दुसऱ्या शेतात जाऊन प्रयोग करायचा आहे का? बाबा दुसऱ्या शेतात प्रयोग केला आणि काय झालं तो मालक आपल्याला मारील असं काय प्रकरण नाही ना. आणि ह्याचे मी सांगितलं त्याचे काय ॲडवर्स इफेक्ट नाहीत ना, त्याचे दुष्परिणाम काहीच नाहीत, त्याचे सगळे चांगलेच परिणाम आहेत. आणि त्यानंतर आपल्या ऊसामध्ये हुमणे बद्दल आम्ही सर्व गावांमध्ये आपण ते ट्रॅप केले होते, बरोबर आहे का नाही? आता यावेळेस उंडीचा प्रादुर्भाव खूप झाला असता पण अजूनपर्यंत काही उंडीचा प्रादुर्भाव दिसत नाही. कशामुळे नसेल दिसत? ज्या लोक पाऊस भरपूर झाला, बरोबर, पाऊस भरपूर झाल्यामुळे ती उंडी आज जी काय आळी होती ती सपोगेशनने मरून गेली, बरोबर आहे का नाही? जर पाऊस नसता झाला ना यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात उंडीचा अटॅक वाढला असता. आणि उंडीचा अटॅक न वाढू त्याच्यासाठी एकदम साधा आणि कमी खर्चिक उपाय आहे. उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये हुमणीचे जे भुंगे असतात ते जमिनीतून बाहेर येतात. जमिनीतून बाहेर आल्यानंतर ते लिंबाच्या बाभळीच्या झाडावरची त्यांची कोवळे पानं खातात आणि कोवळे पानं खाल्ल्यानंतर ते परत अंडी घालतात, जमिनीमध्ये अंडी घालतात. किती सेंटीमीटर घालत असतील जमिनीत अंडी? 15 सेंटीमीटर खाली जमिनीत अंडी घालतात. आपल्याला तपासावी लागत नाही, आपल्याला थेट ती हुमणीची आळी ऊस खायला लागल्यावर तपास लागतो. तोपर्यंत आपल्याला कळत नाही मग आपल्याला काय करायचं असतंय ज्यावेळेस तो भुंगा वरती आहे. तुम्हाला जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आमच्या पण गाव पातळीवरती तुम्ही साहेब म्हणून नारायण मॅडम यांचा संपर्क घ्या, कॉन्टॅक्ट करा. महिलांसाठी सुद्धा आमच्याकडे भरपूर योजना असतात. शेतकरी महिला म्हणजे त्याचबरोबर आमच्या इथे या कार्यक्रमासाठी एक ऊसाची शेती शाळा ऊसावरती मार्गदर्शन असतं. शेतकरी काय आता बोलत नाही, थोडे वातावरण थोडं वेगळं झालं तर ज्यांना कुणाला मदत पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यांनी कृषी विभाग असतात आपल्याकडे वाळूंकर कृषी पर्यवेक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. शेतीमध्ये बरेच काही बदल झाले मित्रांनो, आपण काय केलं बरं का, काळाप्रमाणे जर शेतीमध्ये बदल नाही केले तर आपण उत्पन्न किंवा जो आर्थिक शेतीपासून लाभ मिळायचा तो मिळणार नाही आपल्याला. त्यामुळे काळाबरोबर आपणही शेतीमध्ये लागणारे बदल केले पाहिजे. यानंतर आमचे मंडळ कृषी अधिकारी हिरवे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.